कापूस चोरीसाठी आलेल्या चोरट्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याने या घटनेत एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारात घडली आहे। कडगाव शिवारातील मोहज बुद्रुक मिरी रस्त्यावर कारभारी रामदास शिरसाट यांची वस्ती असून मध्यरात्री त्यांच्या वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला कापूस चोरून नेण्यासाठी आले असता शेडमधील 10-12 कापसाच्या गोण्या या चोरट्यांनी उचलून नेत जवळच्या उसात नेऊन ठेवल्या। कापूस चोरून नेत असताना शिरसाट यांना जाग आली आणि त्यानंतर या चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने या घटनेत कारभारी शिरसाट यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर ही घटना दुसऱ्या दिवशी शिरसाट यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आली। यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे डीवायएसपी सुनील पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींचा कसून शोध घेण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा गतिमान केली। श्वान पथक ठसे तज्ञ यांनी देखील घटनास्थळी पाहणी करत तपास यंत्रणेला मदत केली। कारभारी शिरसाट यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कडगावसह परिसरात हळहळ व्यक्त होतीये। प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे 24 पाथर्डी अहमदनगर।